गुरु मौंडगिरीजी महाराज यांची कृपा पात्र श्री अनंत विभूषित श्री श्री कदराट महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज स्वामी की हमा हमारे शिव प्रवचन में चले आन स्वामी की हमा हमारे शिव प्रवचन में गुरु जनार्दन स्वामी गुरु मौंडगिरीजी महाराज यांचे कृपा पात्र शिष्य अनंत विभूषित श्री श्री कदराट महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आखाडा परिषद श्री पंचदश रामधुरा आखाडा नीलपर्व त्र्यंबकेश्वर यांच्या समवेत परमपूज्य स्वामी संदीप गिरीजी महाराज परमपूज्य स्वामी मंडलकी महंत 108 विमल गिरीजी महाराज श्री डॉक्टर बाबा सर्व संत वृंदांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. सर्वांनी वर हात करून टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. दीप प्रज्वलनासाठी चला बाबाजींच्या हस्ते दीप प्रज्वलन होईल. दीप प्रज्वलन होत आहे. सर्वस्वाचा दीप लाविला सर्वस्वाचा दीप गुरु चरणी त्या दीपाची ज्योत झळकते अंतःकरणातुनी त्या दीपाची ज्योत झळकते अंतःकरणातुनी त्या दीपाची ज्योत झळकते अंतःकरणातुनी पंडित बसता जवळी प्रश्न विचारी कोण तुम्ही प्रश्न विचारी कोण तुम्ही स्वामी सांगे कोणी नागी बसलो आहे स्मशानी बसलो आहे स्मशानी त्या दीपाची ज्योत झळकते त्या दीपाची ज्योत झळकते अंतःकरणातुनी त्या माऊलीची ज्योत झळकते अंतःकरणातुनी जनार्दनाची ज्योत झळकते अंतःकरणातुनी सर्वांनी वरात करून त्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. दीप प्रज्वलन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. रोकणेश्वर भगवान की जय. निष्काम कर्मयोगी सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज परमपूज्य बाबाजींच्या कृपाशीर्वादानं आज आपल्या रोकडे हनुमान देवस्थानाच्या वर्धापन दिनानिमित्तानं सुरू होणारी श्री शिव महापुराण कथा या कथेसाठी लाभलेले सर्वांचे आवडते व्यक्तिमत्व आमच्या आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच आमच्या आखाड्याचे महामंडलेश्वर आणि बाबाजींच्या कार्यात तन मन धनाने समर्पित असणारे आणि अखंड बाबाजींच्या कार्यात सेवा देणारे धुरा आपल्या खांद्यावर घेणारे आमचे सर्वांचे श्रद्धास्थान परमपूज्य स्वामी शिवगिरीजी महाराज त्यासोबतच ग्रंथपूजनासाठी परम आपण 4 ते 5 जण आमंत्रित करू. सुनीलभाऊ शिंदे असतील, खंडूभाऊ पवार असतील, राजूभाऊ रसाळ, नंतर साईनाथभाऊ असेल किंवा मधुअण्णा कोणीतरी किंवा संजू आप्पा त्यांनी 2 मिनटं वर यायचं आहे. शिवाजीभाऊ कदम बाबांची पालखी अंतरंगायचं भक्तमंडळ जमल भक्तमंडळ जमल भक्तमंडळ जमल हाती घेऊन या वटाळ सुरचना मात रंगल सुरचना मात रंगल सुरचना मात रंगल पूजन करायत गुरुच्या पादुका भोजायत पूजन करायत गुरुच्या नामात रंग हो पूजन करायत गुरुच्या नामात रंगायत पूजन करायत गुरुच्या नामात रंगायत पूजन करायत गुरुच्या नामात रंग सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की त्यानंतर ग्रंथपूजन आणि भगवान शंकराच्या लिंगाचं पूजन होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे.
त्यानंतर स्वामीजींचं पूजन, स्वामीजींचंही पूजन भक्त मंडळाच्या वतीने होते. सर्वांनी वरात करून त्यांच्या गजर स्वागत करायचंय. मै हो दास तुम्हारो, मै हो दास तुम्हारो. सर्वांनी वरात करायचंय. राहुल कदम दर्शन हॉटेल आणि हर्षद होते. लाडका संत बारी जनार्दन स्वामी हारी भक्त के एकत ध्यान अनेकांता तू प्राण, अनेकांता तू प्राण ऐचा या सत विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि सम प्रभा निरविघ्नं कुरु मे देवा सर्वकारेषु सर्वदा ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमक्षादिरक्षं एकं नित्यमिमलमचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. कैलासरानां शिवचंद्रमौळि फणीन्द्रमाथा मुकुटिजडालि कारुण्यसिन्धुभवदुःखहरि तुदवीन शंभो मजकोनतारि सर्वमंगलमांगल्ये शिवि सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मनोज
जवं मारुततुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वदात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वंदे देवमापतिं सुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे पद्मं भूषणं मृगधरं वंदे पशुनां पति वंदे सुरशिशांक वंदे नयनं वंदे मुकुंदं प्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शंकरं यत्र यत्र स्थितो देवा सर्वव्यापी महेश्वरा ओम नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 नागनारायण सतगुरु जनार्दन स्वामी महाराज नर्मदीश्वर भगवान त्र्यंबकेश्वर महाराज संतन की जनार्दन धर्म संकट मोचन वार राव चंद्र की जय हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव दो मिनट सर्वांनी भजन करो हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे 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 काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ शंभो काशी विश्वनाथ गंगे जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी 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 जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 नमः शिवाय नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय बोला नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम
शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ताली नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय स्वामी गुरुमौलीच्या कृपेनं सद्गुरु जनार्दन स्वामींच्या शुभ आशीर्वादानं शुभ प्रेरणेनं श्री क्षेत्र रोकडोबा हनुमान मंदिर राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम येवला या पवित्र पावन भूमीमध्ये शिवमहापुराण कथा आपण श्रवण करणार आहोत. अशा या विश्वाद्यम विश्वबीजम निकलम भयहरणम पंचवक्र त्रिनेत्रकम अशा महादेवाची देवादिदेव महादेव जो भोळा आहे अशा महादेवाची आपण या ठिकाणी पंचदिनी पाच दिवसाची ही कथा आहे. वास्तविक आदरणीय वंदनीय पूजनीय राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी बाबाजींचे कृपापात्र शिष्य ज्यांनी आपल्या पंचकृषीमध्ये भक्तीचा कळस केला बाबाजींचंही या ठिकाणी पवित्र पावन सद्गुरु जनार्दन स्वामींचं अधिष्ठान आपल्या येवल्यामध्ये गुरुमाऊलींचं मंदिर होत आहे याच्यापेक्षा आपल्याला सौभाग्य कोणतं भाग्य कोणतं आहे. म्हणून आदरणीय वंदनीय पूजनीय आमचे संदीपगिरी बाबा यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. त्यांनी आयोजन नियोजन संयोजन सर्व भक्तांच्या साथीनं सर्वांना आमंत्रित केलं सर्वांना बोलवलं की बाबांनो शिवमहापुराण कथा आहे सर्व कथा श्रवण करायला ऐकायला भेटेल पण श्री शिवमहापुराण कथा ही ज्यावेळेस आपल्या आईवडिलाची कृपा होते ज्यावेळेस आपल्या गुरुची कृपा होते आणि ज्यावेळेस प्रभूची कृपा होते त्याच वेळेस ती कथा या ठिकाणी येते नाही तर आयुष्य येणं शक्यच नाही आहे. आणि म्हणून आदरणीय वंदनीय पूजनीय आमचे परमपूजी विमलगिरी महाराज यांच्याही टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करू. राटेगावावरून आलेले आमचे सोमेश्वर महाराज यांचंही या ठिकाणी आम्ही टाळ्याच्या गजरात स्वागत करत आहोत. परमपूज्य डॉक्टर बाबांचंही या ठिकाणी टाळ्याच्या गजरात स्वागत करून आलेले भाविक भक्तगण माता भगिनी ज्यांनी अथांग या ठिकाणी कष्ट केले श्रमदान केलं बाबाजीला सर्वात जास्त आवडायचं ज्याने केले श्रमदान त्याचं घडेल चारिधाम. बाबाजींना सगळ्यात जर जास्त आवडत होतं तर जो पडेल माझ्या नेमा मी पडेल त्याच्या काम. कष्ट करी शिव भक्ती करी भक्ताचा अमृत बोध करी स्वामी जनार्दन स्वामी जनार्दन भजन करी नाथ जनासी जनार्दन नाथ नाथ जनासी जनार्दन नाथ नाथ जनासी जनार्दन नाथ नाथ जनासी जनार्दन नाथ जन कल्याणा देह झिजविला कष्ट ते करता जन्म चालला जन कल्याणा देह झिजविला
कष्ट ते करता जन्म झाला शिव स्वरूप जगी तो दान करी तो नित्य गुरु चे भजन करी स्वामी जनार्दन सद्गुरु चे नाथ की नित्य भजन करी नाथ जनासी जनार्दन नाथ नाथ जनासी जनार्दन नाथ नाथ जनासी जनार्दन नाथ नाथ जनासी जनार्दन नाथ भक्त गानांसाठी पर्वणी आहे सुनील भाऊ पर्वणी पर्वणी लक्षात घ्या भाग्यवान आहे तुम्ही सर्वजण गंगा ही भागीरथी आपल्या येवल्यात आले सगळ्यांनी स्नान अर्जन करून घ्या ओल्ले चिंब व्हा कारण शिव शिव अक्षर दोन जो भजे रात्रंदिन बाबाजी म्हणायचे धन्य तयाचा संसार परमार्थाची तेच घर जिथं शिव आहे तिथं कल्याण आहे जिथं शिव आहे तिथं सर्व रोगाचा नाश आहे जिथं शिव आहे तिथं सुख संपत्ती नवे नवे शिव देखता प्रत्यक्ष आणि धर्म अर्थ काम आणि मोक्ष भगवान शिव अशी शक्ती आहे म्हणून आपल्याला त्या भगवान शिवाचं या ठिकाणी अगदी शिवमहापुराण कथेमध्ये चिंतन करायचे वास्तविक बाबाजींनी तर हे किती वर्षापासून आपल्याला सांगितलं कितीतरी शिवालय बाबाजींनी बांधले पहिल्यांदा जे शिवालय बांधलं ते जाते गावच्या डोंगरावरती पहाडावरती बांधलं शिवालय बांधिले किती शिवालय बांधिले किती शिवालय बांधिले किती माझ्या बाबांची ऐका ख्याती 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 शिवालय बांधिले किती शिवालय बांधिले बाबाजींनी पहिलं जे शिवालय बांधलं ते पिनाकेश्वरला बांधलं प्रत्यक्ष असं सांगितलं जातं एवढा मोठा नंदी आहे ज्या सद्गुरूंनी फक्त असा स्पर्श केला तो चालत सर्र देणे निघून गेला डोंगरावर आपल्याला चालता येत नाही पण त्या नंदीनं अगदी स्वतः होऊन बाबाजींच्या त्या मंदिरात प्रवेश केलेला आहे असं ते जातेगावचं डोंगर आहे आणि त्यानंतर बाबाजींनी 12 ज्योतिर्लिंगासारखे वेरूळ असो जनेश्वरला संभाजीनगरला आहे प्रत्येक ठिकाणी ज्योतिर्लिंग असे भाग्य आहे आपलं की आज शिवकथा ऐकायला भेटते तसं भगवान शंकराकडे येणं फार पुण्याचं काम निस्त शिव देखता प्रत्यक्ष म्हणजे निस्त डोळ्याने जरी पाहिलं बाकी तुम्ही किती पूजा करतात देवाला किती फूल वाहतात देवाला किती बेल वाहतात त्याच्यापेक्षा देवाला फूल आणि बेल वाहण्यापेक्षा आज व्हायचं असेल तर मन व्हा तुमच्यावर देव भगवान इतकी कृपा देवा माझे मन लागो तुझे पाय देवा माझे मन लागो तुझे पाय पाय तीर्थयात्रा मुखी रामनामा पायी तीर्थयात्रा मुखी रामनामा हाची माझा देवा सिद्धी नेई हाची माझा देवा सिद्धी नेई देवा माझे मन लागो तुझे पाय देवा माझे मन लागो आवडत आता मन कोण कोण देणार आहे इथे मन देणारे कोण कोण आहे आणि देव म्हणतो तन मन धन सब दे सब कुछ है तेरा स्वामी सब कुछ है तेरा तेरा तुझको अर्पण तेरा तुझको तर आपण म्हणतो तेरा तुझको अर्पण एवढं म्हणतो आपण देवाला
पण त्या पद्धतीने देतो का? आता आम्ही भरपूर ठिकाणी जातो. शिवमहापुराण कथा आपण 4-5 वर्षापूर्वी सांगितलेली आहे. हे संत मेळा चॅनल आहे ना, याच्यावर तुम्ही ऐका. तुम्ही आज ऐकताय. 5 वर्षापूर्वी संत मेळा चॅनलवरती तुम्ही जर शिवमहापुराण कथानिष्ठ जर हे केलं तरी तुम्हाला ही सगळी शिवमहापुराण कथा ऐकायला भेटेल. आजच नाही, आतापर्यंत भरपूर ठिकाणी शिवमहापुराण कथा झाली, पण आज आमच्या भूमीचं, आमच्या ह्या जागेचं, ज्या ठिकाणी भगवान शंकराची कथा होते ना, तर एक लक्षात घ्या, भगवान शंकर स्वतः त्या लेकराला, त्या भक्ताला आपल्या गोदमध्ये घेऊन बसतो. बाळा, तो आज आला, तुझं भाग्य उजळून गेलं, लक्षात घ्या. कमने होता ठेवा, कमने होता ठेवा, तो या भावा सापडला, तो या भावा सापडला, संत दर्श निहालाव पद्मना मुद्रा आहे, याला शिव मुद्रा म्हणतात. अति थंडी वाजली ना तर फक्त एवढी मुद्रा करायची, ज्याला ज्याला थंडी वाजली त्यांनी. आता आमच्या अंगावर फक्त एक वस्त्र आहे, घाम निघाल 5 मिनिटात, याला शिव मुद्रा म्हणतात. करा बरं सगळ्यांनी, असे बोटे धरायचे, असेल असं दोन, हे शिवलिंग, हे शिवलिंग दिसलं तुम्हाला, याला शिव मुद्रा फक्त 5 मिनिटं करा, घाम येईल. याला काय म्हणतात? शिवमुद्रा. ही बघून घ्या, याला काय म्हणतात सर्वांनी बघा, शिवमुद्रा करून बघा. ज्याला अतिशय त्याही पेक्षा अजून एक मुद्रा आहे, त्याला अश्वमुद्रा म्हणतात. हे दोन घोडे आणि हे दोन असे, त्याच्यानंतर ही जी मुद्रा आहे हे चालवणारे, लक्ष, ज्याला किडनी फेल झालेली आहे, ज्याची, ज्याला पोटाचे रोग आहे, अति खूप रोग असेल, हे बाई गा बाई, हे असं करायचं. बघा बरं, हे दोन दोन अश्व आणि त्याच्यानंतर हे आणि हे, बघा सर्वांनी बघून घ्या, करा बरं असं येतं नाही. हे दोन, हे बाई, हे जे आहे ना, हे काय, हे दोन घोडे दिसले आणि हे हाकणारा घोडा, हाकणारा दिसला आणि हे दोन बोटं इथं बसलेले, करा बरं. यांनी सगळ्यांचे तेज, इतकं चेहऱ्यावरती तेज येईल, तुम्हाला ते हे लिक्विड लावायची गरज पडणार, लक्षात घ्या. खरं सांगतो, फक्त 10 मिनिटं सकाळी सकाळी करायची ही मुद्रा. कोणी ही बघा, फक्त ही मुद्रा आहे, ज्याला कितीही त्रास असो, ज्याला सुखसंपत्ती नाही आहे, ज्याच्या घरामध्ये काहीच आरोग्य नाही आहे, त्यांनी फक्त ही मुद्रा मोजून 10 मिनिटं करायची, लक्षात घ्या. अजून तर खूप काही काही सांगणार आहे, आता सुरुवात. फक्त ही मुद्रा, याला काय म्हणतात? अश्वमुद्रा. याला काय म्हणतात? हे घोडं असं असं नका करू, घोडं बसून नका देऊ, लक्षात घ्या. तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल, हे सगळं आहे. आणि म्हणून ज्याला शारीरिक त्रास आहे, ज्याला अनेक प्रकारचा खूप दुःख आहे, त्याला ही मुद्रा आहे. आणि म्हणून भगवान शिव सर्वस्व आहे. आपण त्याला ज्यावेळेस स्तुती करतो भगवान शंकराची, खूप सुंदर करतो, ज्याला अकाल मृत्यू ज्याच्या नशिबात आहे, म्हणजे कालकंठम काल मृत्यू कालाग्नी कालाशनम नमामि शिरसा देवम किमने मृत्यू करिष्यते, त्याला आपण म्हणतो वामदेव महादेव लोकनाथम जगद्गुरु नमामि शिरसा देवम किमने मृत्यू करिष्यते. कोणी म्हटलं? मार्कंडेंनी म्हटलं हे स्तोत्र, बाबाजींच्या विधीत आहे. जे कशात नाही ते आमच्या विधीत आहे, हे लक्षात घ्यायचं. जे मंत्र तुम्हाला कुठंच ऐकायला भेटणार नाही, ते मंत्र नित्य नियमाच्या विधीत ऐकायला भेटणार आहे. जातील संकट दूर दूर, जातील संकट दूर दूर, जातील संकट दूर,
बाबाजी सागे, बाबाजी सागे हरो घर वाचावी नित्य विधि, वाचावी नित्य विधि। या भूतालावर एकमेव ज्यांनी प्रत्यक्ष भगवान शंकर बघितले आणि नवे नवे शिवाचा अवतार पालखेड परेश्वराचं मंदिर गावातले लोक गेले आणि सगळे लोक गेल्यानंतर वेरुळलं बाबाजी तुम्ही परेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा। बाबाजीने डोळे झाकले, आता बाबाजीने जिथे डोळे झाकले ते सगळं दिसत होते लक्षात। अरे सांगितलं लय मोठ्या ऋषीने ते मंदिर बांधलेलं आहे। बाबांनो मी तर गावात येत नाही पण तुमची इच्छा आहे बघतो प्रयत्न करून, त्याच वेळेस या ठिकाणी तुम्हाला सांगून मला काही तुमच्याकडनं अपेक्षा नाही आहे, फक्त जे सत्य आहे ते सांगितलंच पाहिजे। बाबाजींनी फक्त डोळे झाकले आणि विचार करायला लागला की देवा परेश्वरा आज ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आणि ते तुम्ही शिवलिंग बसवलेले काय करायचं, तेवढ्यात प्रत्यक्ष भगवान शिव पार्वती आणि गणपती प्रगट झाले। नंदीवर बाबाजीला सांगितलं तुमचा अवतारच त्याच्यासाठी आहे। अवतार तुमा धराया करण, अवतार तुमा धराया करण, उद्धराया जन जन जीव, उद्धराया जन जन जीव, अवतार तुमा भगवान शिवाचं दर्शन कसं घ्यावं हे एक लक्षात घ्या। तुम्ही दररोज पूजा करता भोले बाबाची लक्षात, कधीही दक्षिणेकडे पाठ झाली पाहिजे आणि उत्तरेकडे मुख झालं पाहिजे दर्शन घेताना। आणि प्रथमतः दर्शन घेताना असं भगवान शिवाकडची जी ऊर्जा असते वलय असतं, एक पिंड जे आहे आपल्याकडे जे भोले शंकर आहे याला डमरू पिंड म्हणतात, ही दररोज पूजाला असते। अनेक बैठी पूजा आपल्या संदीपगिरी बाबांनी बसवलेली आहे, त्याच्या पूजाचं विधान सांगितलेलं आहे, ह्या देवाचं पूजन कसं करावं आणि त्या देवाचं पूजन कसं करावं कोण लोकांना माहितीवर बोट करा। किती शिवमहापुराण कथा, एकाचं बसून पूजन करावं आणि ह्या देवाचं उभ्याने पूजन करावं, इथल्या देवाचं बटसून पूजन करावं आणि ह्या देवाचं जर पूजन करायचं असेल तर उभ्याने पूजन करावं लक्षात घ्या। मग आता ते कशा पद्धतीने करावं की जेणेकरून आम्हाला सगळं फळ मिळेल। आता प्रदोष जर केला तर शनी प्रदोष जर जेणे केला, ज्यांना पुत्र संतांनी त्यांना पुत्र होतात शनी प्रदोषने, आपल्याकडे या ठिकाणी प्रदोष चालू होणार आहे म्हणून तुम्हाला सांगून जातो। प्रदोषासारखं पुण्य नाही, भगवान शंकर आणि पार्वती दररोज संध्याकाळी, आवाज हा कमी करा खूप आवाज देतो, की संध्याकाळी 6 वाजता कैलासातून निघतात प्रत्येकाच्या घरापुढं लक्षात, दररोज निघतात असं त्याला प्रदोष काळ म्हणजे त्याच दिवसापुरता मानू नका, दिवस मावळायला लागला की महादेवाच्या मंदिरात निघायचं त्याला प्रदोष काळ म्हणतात। दिवस मावळला की महादेव मंदिरात, आणि महादेव आणि पार्वती संघच निघतात, विशेष म्हणजे शिव याने कल्याण आणि पार्वती आणि श्रद्धा, श्रद्धा विश्वास रूपिणी, ज्याची श्रद्धा आहे आणि विश्वास आहे त्याला परमार्थ जवळ आहे। भगवान शंकराला श्रद्धा, पार्वतीला म्हणले भगवान शंकराला विश्वास म्हणले। काही लोक म्हणाल बाबा महादेवाकडे गेला पण माझा विश्वास नाही श्रद्धा आहे, आणि काही म्हणाल श्रद्धा आहे पण विश्वास असंच नाही चालणार। मंदिरात गेल्या महादेव आणि पार्वती निघाले, प्रत्येकाच्या दारापुढे येतात ते संध्याकाळच्या वेळेस, म्हणून आम्ही दारात कमीत कमी दिवा लावून ठेवतो तुळशीमध्ये। काही काही लोक रात्रीच नेमकं त्याच वेळेस फिरायला निघतात का,
त्यांना माहित नाही की देव येत आहे आपल्याकडे, त्यावेळेस फिरायला नाही निघायचं. आणि विशेष म्हणजे महादेव कधी तुळशीत ठेवायचा नाही. काही काही लोकांनी तुळशीत ठेवून दिला, त्याला सर्पदोष, काल सर्पदोष लागतो. लक्षात घ्या, काय लागतो त्याला? काल सर्पदोष लागतो. काही काही बऱ्याचशांनी महादेव तुळशीतच ठेवला, असे बरेचसे आहे. आम्ही जातो पाहिलं, अरे महादेव अजित तुळस आहे, ती ईशान्य कोपऱ्यात नसावी. कारण ती ईशान्य कोपरा भगवान शंकराचा आहे, तिथे तुळस नसावी, ती अशी मध्यम भागी असावी. कारण तो भगवान शंकराने, भगवान वृंदाने सांगितलं की देवा एक लक्षात घ्या, तुम्हाला जर कोणी पाणी टाकलं आणि ते माझ्या तुळशीत आणून टाकलं तर त्याला सुद्धा काल सर्पदोष लागेल. लक्षात घ्या, त्याला सुद्धा काय लागणार आहे? काल सर्पदोष. म्हणून आपण जे देव धुतो, स्वच्छ करतो आणि ते पाणी तुळशीला नेऊन टाकतो, तुळशीला नाही टाकायचं, एखाद्या झाडाला टाका. आपल्याला दोष का लागतो याचीच अजून जाणीव नाही. आणि ते कळून घ्यायचं असेल तर आपल्याला अजून 4 दिवस बाकी आहे. आपण खूप चिंतन करणार आहोत की तुळस आणि भगवान शिव. तसं गंडकी नदीमध्ये शालिग्राम म्हणजे भगवान विष्णू निर्माण होतात, आणि नर्मदा के हर कंकर तो शंकरही आहे. तिथं काहीच पाहायचं काम नाही. प्रत्येक जर निसता नर्मदा मातेतला छोटासा जरी खडा उचलून आणला तर त्याची प्राण प्रतिष्ठा करायची नाही. तो प्रत्यक्ष भगवान शिवच आपल्या घरात येणार आहे, त्यात कुठलाही संशय नाही. पाद पंकजं नमामि देवि नर्मदे, त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे, नमामि देवि नर्मदे, नमामि देवि नर्मदे, नमामि देवि नर्मदे. ही कथा आपण ऐकणार आहोत. नर्मदेलाच का वरदान दिलं? तीच का मानस पुत्री आहे, तिच्यात प्रत्येक कणाला भगवान शंकरानं तिला मानसपुत्री मानलं, आपल्या घामातून निर्माण केलं. विशेष म्हणजे त्या प्रत्येक कणाकणात माझा भोले बाबा बसेला आहे. आम्ही सुद्धा त्याच नर्मदेतून हा भोले बाबा आणलेला आहे, घडवलेला नाही, मढवलेला नाही, प्रत्यक्ष तुमच्या समोर. आणि त्यांचीच कथा सांगतोय, हे लक्षात घ्या, त्याची पूजा करा. विश्वाद्यम म्हटलेलं आहे, त्रिभुवनात उदार म्हटलं. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ. तीन रंग पियानाथ, तीन रंग पियानाथ, कृपा करा नाते तोरी, त्याला आधी आणि अनंत म्हटलेलं आहे. आता सगळ्या देवाचा अवतार होतो, पण भगवान शंकराचा अवतार दाखव आहे नाही, तो सर्वांचा पंजाब आहे, सगळ्यांना सांभाळणार आहे. भगवान शिव हे सर्वांचे पिता आहे आणि माता ही पार्वती आहे, म्हणून विश्वाचे मायबाप भगवान शिव आणि पार्वती आहे, हे लक्षात ठेवा. ही भगवान शिव पार्वती ज्यावेळेस आपल्या घरासमोर येतात त्यावेळेस आपण स्वागत करावं, नमस्कार करावं. खरं सांगतो तुम्हाला, भगवान शिव म्हटलं का आमचं आराध्य आहे, आमचं अंतकरण आहे, आमचं दैवत आहे. विशेष म्हणजे जी भगवान शंकराची पूजा करतात ना, त्याला देव कधीच फकीर ठेवत नाही, त्याला रंकाचा राव बनवतो. म्हणून भगवान शंकर जेवढे जेवढ्याने भगवान शंकराची पूजा केली, आता काहीच राहत नाही जवळ, पण नुसतं एक लोटा पाणी टाकून आला आणि भगवंता पुढं मौन आवडतं देवाला. भगवान शंकराला जास्त मौन आवडतो, मौनस्य सर्वसाधारण. देवापुढं झाल्यावर लय बडबड नाही करायची.
इथं गेल्यानंतर स्तब्ध बसावं लागतं, असं शांत बसावं लागतं, डोळे झाकून 5 ते 10 मिनिटं बसावं लागतं. देव मौनानं लवकर देव म्हणतात बाबा मला, मी शांती देणारा देव आहे. काय देणार आहे? सुख शांती देणारा देव आहे. आणि माझ्याकडे येताना शांती असेल तरच यायचं, नाही तर यायचं. बरोबर आहे की? धानोरे आले हो. जर इथं शांत म्हणजे एकदम शांत तिथं गेल्यावर, नंतर आपण खूप गडबड करतो देवाचं. आणि काही लोक तर तिथं जाऊन घाण करून देतात देवाला. हे बघा, देवाची पूजा करणाऱ्यापेक्षा देवाचं मंदिर झाडणाऱ्याला 1000 पट फळ मिळत असतं, लक्षात घ्या. देवाची पूजा करा, देव देणारच आहे. तो भोळा अवघड दाणी आहे, त्याचं नाव अवघड दाणी आहे. तो को कभी तूने सुनी राशना किया, मागाजीने जो चाहा वरदान दे दिया, वरदान दे दिया, वरदान दे दिया. बड़ा है तेरा दायजा बड़ा दातार तू, बड़ा है तेरा दायजा बड़ा दातार तू. आयो शरण तिहारी प्रभु तार तार वो, प्रभु तार तार वो, प्रभु तार तार वो. कैलाश के निवासी नमो बार बार वो, प्रभु बार बार वो. आयो शरण तिहारी प्रभु तार तार वो, प्रभु तार तार वो, प्रभु तार तार वो. म्हणून पुढचं फार सुंदर आहे. भगवान शिव आपण म्हणतो बाबाजी, तर जपोनी पंच अक्षर केला विघ्नाचा नाश, असे म्हणायचे. किती लोक त्यावेळेस कोणाला कळत होत बाबाजी किती म्हणायचे? जपोनी पंच अक्षर केला विघ्नाचा नाश. हा जर त्यावेळेस पेटी नाही, तबला नाही, तरी ते म्हणत होते. शिव शिव अक्षर दोन जो भजे रात्र दिन. त्यावेळेस पुढे कळत होत बाबाजी आपल्याला म्हणायला लावताय की शिव शिव म्हण, ओम नम शिवाय म्हण. पण आपल्याला त्यावेळेस कळत होत शुद्ध भावे आठविता, शुद्ध भावे आठविता, मुक्ती होया सायुजता. ऐसे शिव नाम समर्थ, ऐसे शिव नाम समर्थ. म्हणून या शिव शिव आपल्याला बघायचे. नारदजी एवढे भक्त असून आता सुंदर आहे. श्रीहरीला शाप दिला. काय दिला? कथा खूप गोड आहे. आता भक्त कोणाचे? अखंड नारायण 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 करतात. शाप कोणाला दिला? श्रीहरीला. बरं, शाप श्रीहरीला दिला. दुसऱ्यांदा शुगणांना शाप दिला. दोन गण आलेले होते, त्यांनाही शाप दिला. बरं, शाप दिला तर शाप देता देता श्रीहरीला 108 शिव्या दिल्या. ते म्हणाले, हे कसं घडलं असं? काय कारण आहे? जिथं अहमपणा येतो, मितूपणाची बळवण जोपर्यंत होत नाही, तिथं अहंकार क्रोध मोह. नारदजीने ज्या ठिकाणी भगवान शंकरानं जिथे आराधना केली होती, जिथं क्रोध जाळला होता, त्या ठिकाणी तपश्चर्या केली होती. आणि त्या तपश्चर्यानंतर स्वतः ब्रह्मदेव इंद्रानं त्यांच्या गळ्यात माळ घातली की तुम्ही जय माला, तुम्ही विजयी झालात, कामाला तुम्ही जिंकला आहे, आम्ही सर्व प्रयत्न करून तुम्ही जिंकला आहे, म्हणून आम्ही तुम्हाला नमस्कार करतो. हे नारदजी निघाले ना आपल्या पित्याकडं, ब्रह्मदेवाकडं. ब्रह्मदेवा, हे पिताश्री, बघा माझ्या गळ्यात जय माळा आहे, मी कामाला जिंकलं. ब्रह्मदेवाने विचार केला, दरवाजा खिडकी लावून घेतली, इथं आपलं काम नाही. भगवान शंकराकडे गेले. भगवान शंकराने सांगितलं, बाबा नारदजी काही गोष्ट आपली सांगू नये, कमी आपल्याकडं किती पैसे ही जास्त सांगू नये, आपल्याला आपलं मर्म आपण सांगू नये. काही काही लोक मन मोकळ्या गप्पा मारून मोकळ्या होतात. लक्षात घ्या, काय काय सांगू नये ते 5 गोष्टी आहे, त्या आपल्या सांगू नये. आता हे
इकड़ वार्ताहार मोठे असतात बसले तरी सगळं आणि म्हणून नारदजीला भगवान शंकर सांगितलं बाबा तुम्ही म्हणतात काम विजय आहे आम्ही मान्य करतो पण ही श्रीहरीला सांगू नका यांना वाटलं यांनी जाळला यांचं याचा अर्थ काम जाळलं याचा अर्थ यांचा दोन नंबर माझा एक नंबर म्हणून कदाचित भगवान शंकराच्या मनात माझ्याविषयी काहीतरी असावं म्हणून श्रीहरीकडे गेले श्रीहरी नारदजीला पाहून उठून उभा राहिले नमस्कार केला नारदजी इकडं कुठं येणं केलं तुम्ही नारदजीने सांगितलं तुम्हाला माहीत नाही का श्रीहरीला सगळं माहीत होतं बघ सगळं काही माहिती आहे तुम्ही काम विजय आहात तुम्ही सर्व गोष्टी इंद्रियावर विजय मिळवला पण भगवंताला माहिती होती याला लय मोठं दुखणं लागलेलं आहे आजार फार मोठा आहे आणि ह्या आजारावर काहीतरी औषध द्यावं लागेल म्हणून 100 योजन मोठी नगरी निर्माण केली कथा फार होती आणि ती नगरीमध्ये त्या ठिकाणी शील नदी नावाचा राजा निर्माण केला आणि जयमाळा घालायला भगवान नारदजींनी स्वतःच रूप मागितलं कोणाकडे भगवान विष्णूकडे भगवान विष्णूने रूप दिलं पण चेहरा मात्र कुरूप बनवला माकडाचा बनवला आणि ज्यावेळेस पहिल्या पंक्तीत बसले जयमाला घालणारी ती श्रीहरीला माला घालून आपल्या रथात निघून गेली नारदजींनी पाहिलं अरे मला लग्न करायचं असताना श्रीहरीच्या गळ्यात जयमाला टाकली म्हणून त्या ठिकाणी दोन हे बसलेले आहे भगवान शंकराचे गण बसलेले आहे आणि त्या भगवान शंकराच्या गणाने सांगितलं हो नारदजी एकदा तोंड पाहून या म्हणून आरशात तोंड पाहून निघाव सकाळी सकाळी ज्यांनी ज्यांनी आरशात तोंड पाहिलं ना त्याचं कल्याण होत आता इथं बिगर आरशाचं तोंड पाहणार इथं कोणीच नसतील सकाळी उठलं की आपणच आपल्याला पाहा दुसऱ्याचं तोंड पाहूच नाही खरं सांगतो बरं का याच्या ज्यांनी ज्यांनी पाहिलं त्यांचं कल्याण झालेलं आहे सकाळी उठलं कुठं जायचं आरशासमोर कुठं जायचं खरं आहे बरं का याच्यात खोटं उद्यापासून जा नक्की जा खरंय कारण आपण आपल्याला ओळखायचं आहे आरसा खरं सांगतोय म्हणून सकाळी उठलं का तिथं पाहायचं नारदजीनी पाहिलं नाही अगोदर आपल्याला कोणाचं मुख मिळालं आणि डायरेक्ट जाऊन बसले किती मोठा दोष घडला जर पाहून गेले असते थोडाफार आरसा तर मग कशाला अडचण आली असती सांगा म्हणून कधीही आपण आपल्याला सकाळी उठल्यानंतर कोणालाच पाहायचं नाही आपणच आपल्याला पाहिजे ते मग भूतासारखं कसे हरार दिसायला काही फरक पडत नाही आरसा हा त्याच्यासाठीच असतो सकाळी पाहून निघावा आता तुम्ही याच्यात येतं म्हणून शिवमहापुराणात आहे म्हणून तुम्हाला सांगतोय आणि म्हणून भगवान शंकरानं त्याचे दोन गण होते त्यांना त्या आरसा पाहण्याला समुद्राकडे गेले तोंड पाहिलं तर माकडाचं निघालं त्याच वेळेस सांगितलं भगवान त्या दोन गणाला की जा तुम्ही राक्षस व्हाल ते कुंभकर्ण आणि रावण झाले भगवान श्रीहरी रथावर बसलेले पाहिले आणि देवानं नारदाने खूप काही बोलून गेले सांगितलं तुम्ही असे आहात तुम्ही तसे आहात नारदांना शाप दिला की जा हे वानरच तुम्हाला कामं येतील आणि तुम्हाला जसं मला श्रीविरहासाठी तळमळ करावं लागलं तसंही तुम्हाला परत एक अवतार घ्यावा लागेल ते रामाचा अवतार झाला आणि श्रीविरा म्हणून जे सीतामाईसाठी हाय सीता हा सीता करत बघावं लागलं हे नारदाचा शाप आहे नारदाला परत माया बाजूला केली नारदाने भगवान विष्णूला नमस्कार केला माझी चूक झाली देवा मी तुम्हाला शिव्या दिले माझी चूक झाली देवा त्या ब्राह्मण देवतेला मी शाप दिला राक्षस व्हाल माझी चूक झाली देवा माझा अहंकार मला वाढला हे पाप मी कुठं फोडू हे पापाचं शालन कसं करू भगवान विष्णूने स्वतः सांगितलं की जपऊ शंकर शतनामा भगवान शंकराचं नाम 108 वेळेस जपल्याशिवाय तुझा पापाचा नाश होणार नाही म्हणून भगवान शिव ह्या अक्षराचा जप केला पाहिजे शिव शिव म्हणता वाचे शिव शिव म्हणता वाचे शिव शिव म्हणता वाचे शिव शिव म्हणता वाचे मुळणारा गे पापाचे मुळणारा
सर्व अहंकार नाश होण्यासाठी कोणाचं नाव जपायचं वर बोट करा. भगवान शिवाचं. कोणाचं नाव जपायचं? भगवान शिव. भोले बाबा फक्त म्हणून बघा, एकदम मंदिरात येऊन बघा आणि फक्त एक लोटा पाणी टाकून बघा, काहीच लागत नाही. सगळे मंदिरं ज्यावेळेस तुमच्यासाठी बंद होईल तर माझं भोले बाबाचं मंदिर उघडच राहत. त्याच्याजवळ काहीच नाही, अलंकार आहे त्याच्याकडं, चांगले चांगले आहे. भोले बाबाचे अलंकार पाहिले का तुम्ही? कोणता आहे पाहिला? आता जर सोडला तर आपण काय करू? नमस्कार करू. ये बाबा ये. सगळ्या देवाचे अलंकार वेगवेगळे. माझ्या भोले बाबाचा अलंकार कसा आहे? किती गोड अलंकार आहे. असं आहे कोणाकडं? पिंडीवर काय काय जाऊन बघा आता. आहे का काही? तो एकदा लय गोड चिंतन याच्यावरती. म्हणजे भगवान शिव आणि पार्वती, शिवाची पूजा होते, पार्वतीची पूजा होते. एवढंच काय, गणपतीची पूजा होते, कार्तिक स्वामीची पूजा होते. होती का नाही? त्याही पेक्षा पुढे चला, गणपतीची पत्नी कोण आहे? कोण आहे? रिद्धी. आणि रिद्धी सिद्धीचा वरा दयाळा, रिद्धी सिद्धीचा वरा दयाळा, देई कृपेची छाया. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो. कारण आज दोन तीन कार्यक्रम करून आलो, तीन यज्ञ करून आलो गणपती बाप्पाचे नांदुर्डीला. फार वरद गणपती आहे. त्याच्यानंतर नाशिकला एक यज्ञ, तिथं दुर्वा का व्हावी, मोदकच का व्हावा, त्याचं सुंदर चिंतन सांगितलं. का बरं गणपतीला दुर्वा, महादेवाला बेलाचं पान आणि भगवान शंकराला आपण काय वाहतो? तुळशी. विठ्ठलाला तुळशी, गणपतीला दुर्वा, महादेवाच्या पिंडीवर वेद गोविंदवा. विठ्ठलाला तुळशी, गणपतीला दुर्वा, वेद गोविंदवा. महादेवाच्या पिंडीवरी बेल शोभे हिरवा. विठ्ठलाला तुळशी, गणपतीला दुर्वा, महादेवाच्या पिंडीवर बेल शोभे हिरवा. बेल किती महत्वाचा आहे. एखादा जर गेला आणि जाताना जर कदाचित बेलाची सावली जरी त्याच्या अंगावर पडला तर सीधा काय नसतो. पुढे जातो, लक्षात घ्या, बेलाची सावली जरी अंगावर पडली आणि आयुष्यात कधी देवाचं नाव नाही, ओळखच नाही त्याची, कधी महादेवाचं नाही ना मारुतीचं नाही ना कुठल्याच देवाला नमस्कार केला नाही, पण मेल्यानंतर जर कदाचित बिल्वपत्राच्या निश्चित झाडाखालून त्याची सावली जरी लागली तरी तो सध्या कैलासात जातो. एवढी पुण्य आहे बेलाच्या झाडाला. एवढं महत्व आहे. एक ब्राह्मण बेलाच्या झाडाखाली जेव घातला तर एक कोटी ब्राह्मण जेव घातल्याचं पुण्य. एक खीर, खीर माहीत आहे, खीर फक्त खीर आणि पुडी सरस्वतीला आवडते, लक्ष्मीला आवडते. आणि लक्ष्मीची बहीण आहे दरिद्री. पाहिलेली तुम्ही कधी, ज्यांच्या घरापुढं कधी सडा नाही, ज्यांच्या घरापुढं रांगोळी नाही, ज्यांच्या घरापुढं कायम उखारडा आहे, त्या घरात काय आहे? दरिद्री आहे. तर फुलं फ्रीज मधले सगळे बाहेर पडलेले आहे, त्या घरात काय दरिद्री आहे. तर फुलं कळाले तुम्हाला? ते काही इथं नाव घेऊ नये, चांगलं नाही त्याचं नाव. बरेचसे कोरोना काळात आहे ना, खूप लोकांनी तर फुलं खाल्ले. यांना एवढा विश्वास नव्हता की भगवान शंकर आपल्याला वाचवतील म्हणून. हा डॉक्टरने सांगितलं घ्या दोनचार खाऊन. खुशाल काय म्हणा यांना. अरे जो विश्वाध्यम आहे, जो भोले बाबा आहे, जो सहार करणारा देवता आहे, जो आपल्या खुशीत घेणारा आहे, जो अकाल मृत्यू हरण करणारा आहे, जो सर्वांना तारणारा आहे, अशा भगवान शंकरवर ज्यांनी ज्यांनी विश्वास ठेवला ते आजही माझ्या या पवित्र पावन कथेमध्ये बसलेले आहे. त्यांना काही खायची गरज पडलेली नाहीये हे लक्षात घ्या. एवढा विश्वास ठेवा भोले बाबांवरती. हा आम्ही भर कोरोनामध्ये फिरत होतो, प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम करत होतो,
कारण आम्हाला विश्वास होता ज्याच्या कुशीत जायचं आहे तो आमचा बाप आहे. नाही नाही, आमचा सर्वस्व देव आहे, महादेव आहे. तिथं आम्हाला कधीच भीती नाही, कारण सहार करणारा देवताच तो आहे. पण विश्वास कुठे आहे आमचा? सांगितलं लागले खायला, पटापट घेतलं खाऊन. अरे मेले असते तरी त्याच्याच कुशीत गेले असते ना. का भ्रष्ट व्हायचा आपला धर्म? आपल्या धर्माविषयी आपल्याला स्वाभिमान नाही, आपल्या धर्माविषयी आपल्याला प्रेम नाही, आपल्या धर्माविषयी आपल्याला निष्ठा नाही, आपल्या धर्माविषयी आपल्याला स्वाभिमान नाही. खायला लावून भ्रष्ट होऊन मग मंदिरात जाणं अजिबात नाही, खरंच नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून या ठिकाणी नारदजीला भगवान शिव अक्षराचा जप दिला स्वतः विष्णूने, भगवान विष्णू श्रीहरीने. अरे बाबा, एकदा भगवान म्हणजे हे जी पूजा आहे ना, भगवान विष्णूने सुरू केलेली आहे शिवलिंगाची सुरुवात. म्हणजे 108 ही जी फुलं असायची कमळ कमळ दररोज व्हायची, कोण? भगवान विष्णू. आणि एकदा काय झालं, भगवान शंकराला वाटलं की दररोज वाहतात एखाद लपून ठेवावं, म्हणून एक लपवलं एक. आणि लपवल्यानंतर असं झालं आता की एक आता मिळणार कुठं, कारण एकदा आणल्यानंतर ते मिळत नव्हते, ते मोठे मोठे कमळ होते ते. मग आपल्याकडं भगवान विष्णू हे होते, त्यांना माहिती आपल्याकडं अजून काही कमल आहे, हे नेत्र कमल आहे, हे कर कमल आहे, बरोबर आहे का नाही? मग त्यांनी डोळ्यात असं बोट घातलं आणि एक कर कमल एक नेत्र कमल भगवान शंकराच्या पिंडीवर होऊन दिलं. देवा हे कमल आहे, हे नयना कमलापती, कमल नयना कमलापती, कमल नयना कमलापती, कमल नयना कमलापती, कामिनी मोहना मदन मूर्ती, कामिनी मोहना मदन मूर्ती. भगवान विष्णूला कमल नयन नाव पडलं का? आणि त्याच वेळेस भगवान शंकर प्रसन्न झाले आणि सुदर्शन चक्र दिलं. ते हातात फिरणार आहे ना, कोणी दिलं? भगवान शंकर. एकदा एक जण बसलेले त्याशी दोघ जण गोकर्ण क्षेत्रावरती, आणि राजा राणी मागचे जण म्हटले ते, पण त्यांनी सांगितलं आहे आपण राजा राणी झालो एवढा आनंद आहे, आणि तू नेहमी मी घरात आले का कुत्र्यासारखी भू 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 करती, काय कारण आहे? म्हणे मागच्या जन्मात मी कुत्रीच होती. खरं बोलली ती. आता तिला मागचा जन्म आठवत, बरं झालं आपल्याला माहित नाही तर दररोज तुम्ही कुत्रे मी कुत्रा आहे तिकडं. देवाची कृपा आहे मागचं कळत नाही. तिने सांगितलं अहो मी खरंच मागच्या जन्मात मला स्मरण होत आहे हे. म्हणे असं काय? पण मग मी कोण होतो? बरोबर आहे. म्हणजे काय असं होतं कधी कधी? म्हणे मी एक घार होतो, माझ्याकडनं चुकून भगवान शंकराचा कळस पाहिला गेला आणि तीन प्रदक्षिणा मारले, माझ्या तोंडात मांस होतं, अनेक प्रकारच्या त्वचा मारल्या, मला मरण आलं, पण तीन प्रदक्षिणा चुकून झाल्या होत्या आणि कळस भगवान शंकराचा पाहिला होता, त्याच्यामुळे मी आज या ठिकाणी एवढा मोठा राजा झालेलो. त्यानंतर म्हणे मग मी कसं काय? अहो म्हणे ज्यावेळेस तुम्ही मंदिरात गेलात आणि मंदिरात गेल्यानंतर तिथं पूजा चालू होती, ती पूजा पाहिली, तुला लागली होती शिवरात्रीच्या दिवशी भूक, आणि भूक लागल्यानंतर त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाने पाहिलं आणि लोटून दिलं, पण पूजा पाहिली, त्या पूजाचं मंत्र ऐकले, महादेवाचं दर्शन झालं, आणि ते दर्शन झाल्यानंतर ती होती शिवरात्र. त्या शिवरात्रीच्या पुण्याने मी आज राजा झालो. लक्षात काय पुण्य असेल? फक्त कळसाला जाता जाता नाही मंदिरात येता आलं एखाद्या दिवशी, फक्त महादेवाचा कळस पाहायचा आणि मनातलं जे असेल ते सांगायचं, काम झाल्याशिवाय राहत नाही. फक्त कळस पाहिल्यानंतर इतकं आहे, मंदिरात गेल्यावर काय मिळणार नाही. जया चित्ती जय श्री वासना, जया चित्ती जय श्री वासना, कैसी पुरवी त्याची क्षणा, त्रिभुवनी त्रिभुवनी उदार भोळा राजा शिव शंकर, भोळा राजा शिव शंकर, भोळा राजा शिव शंकर. यावर शिव महापुराण मध्ये महात्म्य येते.
खूप सुंदर आहे. एक चंचुला आहे. आता तुझं उद्धार कसा झाला? एक देवदत्त नावाचा ब्राह्मण आहे, त्याचंही चिंतन आहे. त्याही पेक्षा पुढे सांगितलेलं आहे की ह्या चंचुलाचा जो पती आहे बिंदू हा तर फार कठीण होता. याने कधीच देवदेव केले नव्हते. मद्यपान मांसाहार जेने ते पाप त्याच्याकडून घडलं होत. परंतु ह्या बिंदुक नावाच्या ब्राह्मणाला विंध्याचलमध्ये तो ब्रह्मराक्षस झालेला होता. आणि त्याची पत्नी चंचुला, ही चंचुला ज्यावेळेस तिने आता पाहिलं की मी एकटीच आहे, तिच्याकडनं पापाचरण घडलं आणि ती एका शिव मंदिरात गेली. तिथं ब्राह्मण शिवमहापुराण कथा ऐकताना सांगत होते की ज्यांनी पाप केलं त्याला सोडत नाही देव. जसं धृतराष्ट्र 100 पुत्र होते त्याला, पण ज्या वेळेस वस्त्रहरण झालं आणि कारणीभूत ठरलेलं पाप ज्यावेळेस ते पुढं आलं, लक्षात घ्या, त्यावेळेस 100 च्या 100 पुत्र गेले. पुत्र मोहात मध्ये एवढा, आणि खऱ्या अर्थानं ज्याला राज्य मिळताना तो आंधळा होत असतो, ज्याला प्रतिष्ठा पैसा हे मिळताना तो आंधळा होतो. त्याला कळत नाही की हा गरिबाची काय जाणीव आहे, त्याला समजत नाही, खरंच समजत नाही. आणि म्हणून धृतराष्ट्र सगळेचे सगळे गेले आणि पाची पांडव त्यातला प्रत्येकाला एक एक भाग वाटून दिला गेला. आणि भीम मात्र तसेच होते, कारण सगळे जर मारले असतील 100 च्या 100 भीमानेच मारले होते. कोणी मारले होते? आणि भीमाने मारलेले असल्यामुळं ते काम, आता भीमाला दुसरं काहीच काम नव्हतं. भीमाला सांगितलं की बघ जा, आज आपले दादा आहे त्यांना संध्याकाळच्या वेळेस जेवण देऊन येत जा. तर सकाळी गेला की प्रत्येक दिवशी एक पुत्र कसा मारला तो सांगत होता आपल्या पित्यापुढे. लक्षात काय वाटत असेल आपल्या पित्याला की कसा ठेसून ठेसून मारला आणि भाकर द्यायचा खायला, जाईल का भाकर? दिवसून दिवस असा अगरबत्ती छाप होत चालला, कारण एवढं ऐकायला सामर्थ्य राहिलं नव्हतं. विधिष्ठिर काका आले, बाबा आज तुम्ही एवढे बारीक का झाले, काय काम आहे तुम्हाला? काही खायला देत नाही का? नाही काही नाही म्हणे. भीमदादा येतो आणि दररोज मला कसा एक पुत्र मारला माझं ते सांगतो, कशा पद्धतीने मारला काय सांगा, जाईल का एक घास तरी? त्यानंतर ते सांगता सांगता संध्याकाळी तो जाऊन परत ते सांगायला लागला. त्याला वाटलं हे ऐकण्यापेक्षा आपण हरिद्वारच्या वनात निघून जाऊ. एवढं माणसाचं केलेलं पाप कुठं कुठं फेडावं लागतं. कर्माचा लेखा न चुके ब्रह्मादिका, लक्षात घ्या. कर्म तैसे फळ भोगावे केवळ लागत असे. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे जाचे कर्म तैसे. म्हणून कारण आज लेट चालू झाली कथा, आपल्याला उद्या 7:30 म्हणजे 7:30 सुरू करायची आहे. आणि उद्या आपल्याला खूप सुंदर चिंतन करायचे. आज फक्त महात्म्य सांगणार आहे, उद्यापासून शिवमहापुराण कथा आहे. पण आता महाराजांनी 5 दिवस ठेवले, 5 दिवसात काय सांगणार? आता त्याला कमीत कमी 7-9 दिवस लागतात, तेव्हा कुठंतरी आपल्याला चिंतन करते. आज चिंतन काहीच करता येत नाही. पुढच्या वेळेस आपण ज्यावेळेस बाबाजींच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा राहील त्यावेळेस भव्य दिव्य परत एकदा शिवमहापुराण कथेचा आनंद घेऊ. खरं एक नाही घ्यायचंच ना, हे एवढ्याच्यात नाही होते. ज्यावेळेस ते वनात निघून गेले स्वतःच्या पत्नीला घेऊन, पत्नी गांधारी, आणि मग काय देव लीला करतो, सगळ्या बाजूनी आग लागली, वनवा पेटला, इकडं पळता येईना तिकडं पळता येईना, एवढी आग अंगावर आली आणि राख करून टाकली, म्हणजे स्वतःचे हाडकाड सुद्धा सापडले नाही. बाबांनो, कर्म करताना खूप दक्षता घ्या, खूप दक्षता घ्या. नाही कोणाचं चांगलं करता आलं तो वाईट करू नका. लक्षात, महादेवाकडे जायचं ना तर तो फार महादेव
म्हणजे आता त्याचं वर्णन उद्या मी फार सुंदर करणार आहे. त्याच्या मंदिरात आपण जातो. आता बरेच पाशुपती नावाचे व्रत करतात ते मी सांगणार आहे. परंतु तिथं एवढे दिवे लावतात एवढे दिवे लावतात दिवे लावता लावतात बऱ्याचशांच्या साड्या जळून गेल्या. काल परवाची गोष्ट आहे बाबा. अरे तुम्ही तुमचं भान सुद्धा एवढं अक्षरशः भगवान भोले बाबाची कृपा होती. तिथंच ते तांब्याभर पाणी होतं म्हणून परत वेळेवर जेवता आले. नाहीतर म्हणल्यास ते महादेवाच्या मंदिरात गेलो जळून गेलो देवाला उगाच थपका लावला असते. म्हणजे खरं सांगा करा पण लक्ष ठेवा ना कमीत कमी आपण काय करतोय. आपली पूजा करतो पण बाकीच्या जकडं पाहता पाहायलाच तयार नाही. गेली ना साडी जळून भरा 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 काय राहिलं. देवावर दोष लागला नाही पाहिजे. करा पूजा अवश्य करा पण दोषयुक्त पूजा नाही झाली पाहिजे. राग येऊ द्या तुम्हाला. महादेवाला दूध का व्हावं महादेवाला साखरच का व्हावी महादेवाला मधच का व्हावं हे पंचामृतच महादेवाला का व्हावं. मध वाहिल्याने काय फळ मिळतं फक्त दूध वाहिल्याने काय फळ. अरे दहीने ज्यांनी ज्यांनी दही वाहिलं ना त्यांचे घर किती फुटलेले असू परंतु ते एकत्र जोडले गेलेले. दही एवढं महत्वाचं आहे. मध का व्हावं हे सगळं सांगणार आहे. वहीन पेन घेऊन या उद्यापासून. मग तुम्हाला सगळं का साखरच का व्हावी मिष्टान्न देवाला भगवान शंकराला का व्हावं याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. मध व्हायचं काय कारण आहे. अरे बाबा एका ठिकाणी एक रेल्वेमध्ये एक आंधळा बसलेला होता बिचारा आणि तो खाली बसलेला होता आणि देवढ्यामध्ये आता ते भिक्षांदी चालू असेल. एका जण वर बसलेल्या माणसाने खालच्या माणसाला सांगितलं की बाबा त्याला त्याच्या हातात दे. वरून ते दिलं आणि ते जवळच्याने दिल्यानंतर म्हणे बाबा हे घ्या. त्याने सांगितलं खूप खूप तुला आशीर्वाद मिळो म्हणे माझावाला. त्याने सांगितलं बाबा मी नाही दिलं तो वरच्याने दिलं. त्याने सांगितलं मी जरी आंधळा असेल पण माझा आशीर्वाद आंधळा नाही लक्षात घ्या. म्हणून देव हा सर्वांकडे पाहतो सर्व ठिकाणी पाहतो आणि आपण दक्षता घ्यायची आहे. खूप खूप करण्यापेक्षा थोडं करायचं पण त्याने आपल्याला फळ मिळतं. का की चंचूला ज्यावेळेस शिव महापुराण कथा ऐकायला बसली आणि त्यावेळेस तिला कळालं अशी कोपऱ्यात बसली होती दुःखी होऊन बसली होती. ब्राह्मण सांगत होता की कर्माचे फळ फार वाईट भोगावं लागतात. सळया लोखंडाच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. तिने कानाला हात लावलं. गोकर्ण महाबळेश्वर अशा पवित्र पवन ठिकाणी गोकर्णाला त्या देवाला नमस्कार केला. हे देवा भगवान शिवा आज मी तुझ्या दारात आले आणि शिव महापुराण कथा ऐकण्याचं मला सौभाग्य मिळालं. त्या ब्राह्मणाला नमस्कार केला. ब्राह्मणाने सांगितलं परत एकदा तू शिव महापुराण कथा ऐक. परत एकदा ऐकली. भगवान शिव लोकातील विमान आलं घेऊन गेलं. पार्वतीने तिला सखी बनवलं आणि तिने सांगितलं माझा पती माझा पती बिंदुक नावाचा तो कुठं आहे. तिने सांगितलं ब्रह्म राक्षस झालेला आहे लाखो लोकांना गिळून खातो आहे. म्हणजे मग त्याचा उद्धार करायचा असेल म्हणून मग काय तुंबरू नावाचा अतिशय सुंदर एक यक्ष होता आणि त्याला पाठवलं आणि त्या ठिकाणी शिव महापुराण कथा केली. त्यालाही आपल्या इथं बोलवलं आणि तोच पुढं माग भगवान शंकराने आपला नंदी बनवलं. लक्षात घ्या कितीही वसाने सकळ सुखाची दुःख वसाने चळती जगाची देह वसाने धरली तरारी तुझवीन शंभो मद कोण तारी तुझवीन शंभो मद कोण तारी श्रीराम काळी विकळ शरीर उदास चित्ती न धरी चिधीर चिंता मने चिंतन चित हारी तुझवीन शंभो मद कोण तारी तुझवीन शंभो तुझवीन शंभो मज कोण तारी. या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने पहिल्याच दिवशी तुम्ही एवढं आलात खूप आनंद वाटला. पण जातानी कोणी कुठेही चप्पल सोडली असेल तर घेऊन जाऊ नका.
लक्षात घ्या. आणि ज्याने चप्पलला हात लावला ना तर खुशाल नेऊ द्या, कारण त्याची सगळी दरिद्री त्याच्यात येते. आलं का लक्षात तुमच्या? नेऊ द्या, आपलं सगळं निघून जाईल. दोन गोष्टी कधीच हे करायच्या नाही. कोणाची चप्पल कोणी वापरायला जरी दिली 2 मिनटं तरी वापरायची नाही. ज्या मिनिटाला तुम्ही त्याची चप्पल घालाल ना, त्याचं कर्म त्या मिनिटाला आपल्या याच्यावर येऊन बसतं. आणि रस्त्याने चाललं, पाऊस असला, कोणाची छत्री कोणी घ्यायची नाही. छत्री माहिती आहे ना, बळजबरी दिली तरी घेऊ नका. बरोबर का? अजिबात नाही. त्याचं सगळं छत्र आपल्या अंगावर येतं, म्हणून कोणाची छत्री घ्यायची नाही. विशेष म्हणजे कोणी लावलेला कपाळाला गंध इथं उष्टान तो त्याच्या कपाळाला लावायचा नाही. माहिती का तुम्हाला ह्या गोष्टी? त्याचं कर्म सगळं त्या मिनिटाला आपल्या याच्यात येत, म्हणून त्याचा गण त्याला त्याचा गण म्हणून ए आपण ते म्हण नाही का ते आता मी सांगत नाही. त्याही पेक्षा पुढचं आहे, आपल्या घरातलं नमक कोणाला द्यायचं नाही. बाहेरून 10 रुपये देऊन घेऊन द्या, ज्या दिवशी तुम्ही नमक दिलं त्या दिवशी तुमची सगळी लक्ष्मी गेली. आणि आपल्या घरातला झाडू कोणाला द्यायचा नाही, लपून ठेवायचं. ए भो आल्या झाडू दक्षिण दिशेला कधीच ठेवायचं नाही. आपल्या ईशान्य कोपऱ्यात कधी नाही, ते दक्षिण कोपऱ्यात त्याला झाकून ठेवायचं. लक्ष्मी ती कधीच नाही चुकून सुद्धा. आणि मिठाचं हे जे आहे झाकण कधीच उघडं ठेवायचं नाही, झाकलेलं असतं. बरोबर आहे का नाही? कारण ती काही काही लोक ताटात एवढं घेतात आणि ते तसंच ठेवतात, मग तो कायम रोगी राहतो. ताटातसुद्धा घेताना खूप थोडं घेतलं पाहिजे. मिठाचं शास्त्र आहे, बाहेरून 10 रुपये देऊन त्याला 10 रुपये परस्पर मीठ द्या, पण घरातलं देऊ नका. आणि घरातला झाडू देऊ नका, ती लक्ष्मी तुमची. एवढंच काय, झाडू संपल्यानंतर तो कचराकुंडीत टाकू नका, त्याचं कुट बारीक करा. काय करायचं? त्याचं बारीक कुट करायचं, एक तर आपल्या शेतीत टाकायचं, एक तर गंगेत टाकायचं. अजूनही पुढचं सांगितलेलं आहे, थोडंसं ऐकण्यासारखं आहे. आपल्याला दिलेला हा हार असतो साधू संतांनी गळ्यात, आपण लगेच फेकटून देतो, नाही कधीच नाही चुकून करायचं. तो फार मोठा प्रसाद असतो, तो घरी न्यायचा, सुकवायचा आणि बारीक करून आपल्या शेतीत टाकायचा. 1000 पट धन धान्य आपल्याला देऊ शकतो, एवढी शक्ती त्याच्यात असते. हा हार साधूने आपल्याला जर दिला तर तो फेकायचा नसतो. काही काही लोक धरले का देत असते, त्याची किंमतच कळत नाही. आजची ती कथा फार सुंदर आहे हारावरची. त्याही पेक्षा आपल्याकडे जो कलश असतो, आमच्याकडे बाबाजींच्या परिवारामध्ये कलश पूजनाला जास्त महत्त्व आहे. काय का कलश पूजन केलं जातं? त्याच्या खाली ते आंब्याचे पानं असतात. तो कलश ज्यावेळेस आपण पूजनाला आणतो आणि त्या कळसातलं जे नारळ आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. कळसाची जे आंब्याची पानं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. ज्याच्या घरात वास्तू शांती आहे त्याच्या घरात थोडंसं कव्हेनं लाकूड आंब्याचं पाहिजे. कशाचं पाहिजे? आंब्याचं लाकूड असेल तरच त्याच्या घरातला सगळा दोष. कारण ज्यावेळेस हा कामदेव आंब्यावर बसलेला होता आणि आंब्याला भगवान शंकराने हे दिला, आशीर्वाद दिला की ज्या घरात तुझं वास्तव्य राहील किंवा जे नागिनीचे पानं लावण्याचे आंब्याचे पानं लावतील त्याचं घराचं, ज्याच्या घराला तुझं तोरण राहील त्याच्या घरामध्ये कायम सुख राहील, कायम सुख राहील, कायम शांती राहील. म्हणून वास्तू शांतीला आम्ही काय करतो, आंब्याचं लाकूड यज्ञात टाकतो. कशात टाकतो? यज्ञात आंब्याचं लाकूड टाकावं. आणि त्याही पेक्षा पुढचं, ते जे काही आहे तो तांब्यातलं पाणी एखाद्या झाडाला टाकावं आणि तांब्या धुऊन नाही टाकायचा, तो सुकवायचा. त्याच्यात गहू भरायचे. काय भरायचे? गहू भरायचे. आणि ते जे नारळ आहे ते तसंच ठेवायचं. ज्या ज्या वेळेस वाटलं त्या त्यावेळेस तो तांब्या परत तोच वापरायचा. तांब्या बदलायचा नाही, दिवा बदलायचा नाही. घरातला दिवा लोकांना लय बदलायचा सवय राहतो, दिवा कधीच बदलायचा नाही. किंवा आमच्याकडं तुकाराम महाराज म्हणतात, तेल गेले तूप गेले हाती दुपटणे आले. म्हणजे सगळे शास्त्रानुसार आपण बोलतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे म्हणून सांगतो. काही काही गोष्टी माहीत नाही राहत म्हणून ह्या गोष्टी आपण चिंतनात ऐकणार आहोत. सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याचं चिंतन करणार आहोत की ते पानं जे आहे त्याचे तुकडे तुकडे करायचे आंब्याच्या पानाचे. त्याच्यातलं नुसतं एक देड जरी तुम्ही असं दक्षिण दिशेला दाखवलं तर तुमचे जे पितर लोक आहेत त्या मिनिटाला प्रसन्न होतात, तुम्हाला आशीर्वाद देतात.
तसं जर विचार केला तर गंगे स्नान केल्यानंतर फक्त पितराचं स्मरण केलं तर पितर लोक आपल्यावर प्रसन्न होतात फक्त गंगेवर. आणि नई गंगा भेटलीत हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगा गंगा दृष्टि पड़ता ब्रह्मगिरी दृष्टि पड़ता ब्रह्मगिरी नयनाई यमपुरी या सगळ्याच कारण आपल्याला 10 वाजेपर्यंत टाइम आहे. अजून 2 मिनिट सांगू. गुणनिधी नावाचं एवढं चिंतन करू किती महत्त्वाचं असतं. फक्त 5-10 मिनटं बसायचं आहे. उद्या मात्र 7:30 म्हणजे 7:30 5 मिनटं इकडं तिकडं नाही. कारण आम्हीसुद्धा 2 प्राणप्रतिष्ठा करून येणार आहे. एक ओझरला देवीची प्राणप्रतिष्ठा आहे आणि सकाळी भगूरला मारुतरायाच्या मंदिराचं पूजन आहे. उद्याच्याच दिवस थोडी धावपळ राहील. परवा मात्र 3 दिवस खूप सुंदर आणि चिंतनीमय आपण कथा करू. कारण धावपळीत आम्ही दररोजचं एवढं प्रवास असतो तरी 2 कार्यक्रम गेले बाबा. आमची माळेगावची कुठे पप्पूदादा ते तुमचा कार्यक्रम राहिला अजून त्या इकडं कुठं होता तिकडे 1-2-3 कार्यक्रम सोडून दिले. आणि धावपळ करीत आमची महत्त्वाची मीटिंग पण होती. शिवरात्रीला फार मोठी शाही काढायची ठरवली त्र्यंबकेश्वरमध्ये. सगळ्या साधू संतांनी कुशावर्त स्नान करून आणि जी शाही मागच्या वर्षी काढल्या तर ह्यावर्षी काढायची वाजत गाजत सगळ्या एकदम वेगळा आगळा आनंद घ्यायचा आहे भोलेबाबाचे तिथं. त्र्यंबकेश्वर का म्हटलं जातं माहिती का? तिथं 3 देव आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये 3 शिवलिंग आहे, बाकीचे तिथं नाही. असं खोलमध्ये असे बारीक 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 ब्रह्म विष्णू आणि महेश्वर तिथं त्र्यंबकेश्वर. 12 ज्योतिर्लिंगाचं महत्त्व आपण ऐकणारच आहोत. खूप सुंदर महत्त्व आहे. म्हणून देवदत्त नावाचा ब्राह्मण आहे, खूप धार्मिक आहे, खूप विधी चांगला करणार आहे. पण मुलगा मात्र कसा निघाला? गुणनिधी नावाचं. त्याचं नावगण गोड आहे, गुणनिधी. पण एकही गुण नव्हता, गुण एकही नाही. आणि दररोज इतकं काही डाखा करायचा, चोऱ्या करायचा, माऱ्या करायचा, लोकांना लुटायचं, खूप वाईट. मद्यपान जे नेते जुगार वगैरे सर्व त्याच्यात जीवनात आलं. पण आईचं कर्तव्य होत त्यावेळेस. आणि सुरुवातीला आईचं खूप मोठं कर्तव्य राहतं बाबा. आईनं सांगितलंच नाही बापाला. बाप बिचारा पोती घेऊन आला, कुठं गेला वाळ्या? तेवढ्यात ती म्हणायची, आत्ताच खेळून आला आणि अभ्यास करतोय खोलीत. कुठं गेला? नाही, आत्ताच मंदिरात गेला. तो कुठं जात होता? सांगितलंच नाही. शेवटी शेवटी ज्यावेळेस बापाच्या सगळ्या अंगठ्या गेल्या निघून, अरे म्हणे माझ्या अंगठ्या नाही, काही नाही. एका जुगाऱ्याने सांगितलं, हे पण माझ्या हातात आलं. तुमचं पोरगं किती मस्त गुणगान करतं पा तिकडं. अरे म्हणे एवढं वाईट निघालं. आला पत्नी, पत्नीकडं सांगितलं नाही का तुम्हाला? असं का सांगितलं नाही? तो एवढा वाईट होता, जाय आजपासून त्याचा त्याग करून टाकायचं. म्हणजे असं मुलगा घरात ठेवायचाच कशाला? त्याने हात जोडले, माझी चूक झाली, नमस्कार केला, मुलगा घराच्या बाहेर निघून गेला. 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, काही खायला नव्हतं. भगवान शिवाच्या मंदिरामध्ये कोणीतरी नैवेद्य घेऊन येणार होता. नैवेद्य किती महत्त्वाचा असतो! भगवान शंकराचा प्रसाद एवढा महत्त्वाचा असतो, खायला पाहिजे. लोक म्हणते भगवान शंकराचा प्रसाद खाऊ नये. अरे काहीच माहीत नाही लोकांना नैवेद्य. फक्त त्याला कळालं की इथं नैवेद्य येणार आहे, थांबला तो तिथं. तो माणूस निघून गेला. मंदिर असं सुंदर होतं, जंगलात होतं, काही दिसाना त्याला. त्यांनी काय केलं? काडी पेटवली, स्वतःचा शर्ट असा फाडला आणि पेटावला, असा दिवा लावला देवाजवळ. माझा भोळा खूप भोळा आहे तो. त्यांनी सांगितलं जसं मंदिर झालं कोणीच आलं नाही, तर एवढी सुंदर आरती कधी कोणीच माझी केली नाही. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. त्यांनी सांगितलं मी चोर आहे देवा. काय सांगितलं? मी चोर आहे. नाही नाही म्हणे, तू माझ्या पुढे प्रकाश केला, पडता प्रकाश ज्योतीचा,
फाटा तुटेल करवाचा पड़ता प्रकाश ज्योतीचा फासा तुटेल करवाचा हीच जनार्दन वाचा तुझी पूर्वील पूर्वी मनोरथ तुझी पूर्वील त्या ज्योतीचा प्रकाश केलास तू माझ्या पुढे ज्योत लावलीस तुझ्या दृष्टिकोनातून तो शर्ट जाळला पण मला कोणी दिवा लावणार आहे कारण तेल जळे विघ्न टळे माझ्या पुढे कोणी जरी तेलाचा दिवा लावला तर त्याच्या घरातले सगळे विघ्न जळे भक्तीचा तारण तुटतो त्याचा लागे ओलावा ज्ञानाचा पाझर वैराग्याचा येतील गुरु राज पाण्यासी निर्मळ मंदिर माझे येतील गुरु राज तो प्रकाशान परमेश्वर प्रसन्न झाला सांगा तुम्ही जर महादेवाला आले एक तांब्या पाणी टाकला आता तुम्ही 16 सोमवार करतो कोणी बरोबर आहे की नाही महादेवाला भस्म लावतो हे त्रिपुंड लावणं चांगलं असतं ब्रह्म विष्णू महेश्वर कोणी एक भाल लावतो कोणी त्रिपुंड लावतो कोणी पूर्ण आडी म्हणतात त्याला हे लावतो लावलंच पाहिजे कपाळावर ज्याचं भस्म आहे त्याला त्रिभुवनात काही कमी नाही भस्मले पुनी प्रभात स्वामी जनार्दन मौन गिरी मुनी बसले प्रभु जवळी म्हणजे सकाळी भस्म कपाळाला लावलं पाहिजे आंध्रामध्ये गेला तर प्रत्येक महिलाच्या कपाळाला भस्म राहत आपण सुद्धा मस्त भस्म लाव काय फरक नाही पडत कुंकू तर आहेच पण भस्म पण लाव का लावा ही कुंकू का हातात गांगड्या घालावा हा आता एक लक्षात घ्या कमरेच्या खाली कधीच फाटेल कपडा नसावा शनिदेवाची त्याच्यावर अवकृपा होते काही काही लोकांना ती फॅशन निघाली इकडं गुडघ्यावर फाडेल तिथं गुडघ्यावर बळजबरी शनी माग लावून घ्या त्या काय रिकम टेकडे उद्योग करता काही कळतच नाही का असं वागतात अरे फाटलेला कमराच्या खाली कधी कपडा घालायचा नाही आणि फाटलेली चप्पल घालायची नाही लक्षात घ्या फाटलेली चप्पला शेकून द्यायची शनिदेव लवकर प्रवेश करतो आणि म्हणून फॅशन कोणी का ठिकाण बळजबरी लावून दिला पाठीमाग पाश्चात्य संस्कृती ती आपली नाही आहे अरे गुडघ्यावर फाटेल कमरावर फाटेल म्हणलं हा आला कुठून याला काय काय संस्कृती आहे काय परंपरा आहे किती गुणनिधी नावाचा एवढीच कथा आहे 5 मिनिटाची आहे खूप गोड आहे चिंतन आहे ऐकलं पाहिजे थोडस आज धावपळीत कथा आहे थोडीशी पण उद्या मात्र खूप गोड आपण ऐकू शिवमहापुराणे त्याचा तर आपण फक्त स्पर्श केला आज आणि तो त्या पुण्याईनं पुढच्या जन्मात राजा होतो फक्त भगवान शंकरापुढं प्रकाश केला काय केला तुम्ही दररोज आरती ओळत असेल किती भाग्यवान आहे म्हणून उद्या सगळ्यांनी आरती आणा प्रत्येकाने ताटात ज्याला तेलाची आणायची त्याने तेलाची त्याची ज्या तुपाची आणायची त्याने तुपाची आणा पण आरती आणा ज्याच्या हातात कीर्ती त्या त्रिभुवनात कीर्ती राहणार त्यांची मी म्हणणार नाही पण ज्याच्या हातात नाही आरती त्या म्हणणार नाही पुढचं काय करपुरी गौरा गौरी शंकरा आरती करू तुझला नाम स्मरणे प्रसन्न होई सारशी भक्ताला काय मिळू शकत नाही आणि म्हणून त्या भोले बाबाचं श्री महापुराण कथा महाराजांनी इथं सुरुवात केली अगदी आनंदानं आनंद घेऊया आणि सर्वांनी थोडंसं भजन करूया अगदी शंकर जी का डमरू बोले रघुपती राघव राजा राम काळे शंकर जी का डमरू बोले रघुपती राघव राजा राम शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम शंकर जी का डमरू बोले
बोल नारदजी का वीणा बोल नारदजी का वीणा बोल नारदजी का वीणा बोल नारायण 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 बोलो शंकर जी राघव रघुपति राघव राजा शंकर जी माधव रू बोले रघुपति राघव राजा शंकर जी काम रू बोले रघुपति राघव राजा शंकर जी काम रू बोले रघुपति राघव राजा तुकाराम का वीणा बोले तुकाराम का वीणा बोले तुकाराम का वीणा बोले तुकाराम का वीणा बोले विठ्ठल 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 ना बोला विठ्ठल 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 ना बोलो शंकर जो रघुपति राघव राजा राघव राजा शंकर जी काटमरू बोले रघुपति राघव राजा रामदास का वीणा बोले रामदास की कुबड़ी बोले रामदास की कुबड़ी बोले रामदास की कुबड़ी बोले राम जय राम जय जय राम बोला राम जय राम जय जय राम ओ बाबा जिनचे भक्तगण बोले बाबा जिनचे भक्तगण बोले स्वामी जिनचे भक्तगण बोले स्वामी जिनके भक्तगण बोले जनार्दन 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 ना जनार्दन 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 बोलो बोलो शब्द हो रघुपति राघव राजा शंकर जी का बोलो बोले रघुपति राघव राजा बोलो शंकर जी का बोलो बोले रघुपति राघव राजा हो शंकर जी का बोलो बोले रघुपति राघव सर्वांनी म्हणायचंय आपण काय मत म्हणतो खालचा आवाज नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय खालचा आवाज वा वा वेरी गुड खरच किती गोड आवाज महिला मंडळाला तो उपासच उपाशी विचार त्यांना आवाजच निघायला तयार नाही सर्वांनी म्हणून बघा ना किती गोड ओम नमः शिवाय ओम नमः
कारण हा आवाज शिवहोमचा आहे. शिवहोम आपल्या 24 तास जो श्वास चालतो ना तो आहे शिवहोम. शिवहोम शिवहोम कारण इथंच आहे. म्हणून सर्वांनी ओम नमः शिवाय. नमः शिवाय. शिवाय नमः. शिवाय नमः. शिवाय नमः. शिवाय नमः. मना शिवाय नमः. नमः शिवाय तुमच्यासाठी. शिवाय नमः. शिवाय नमः. शिवाय नमः. म्हणा शिवाय नमः. शिवाय नमः. शिवाय नमः. जास्त असून असं म्हणतात असं नाही एकदम खुलं म्हणजे बरं लग्नच बाबा 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 सांगाच नाही त्या दिवसात गरू फक्तचा जो भांडा भांडला तो जास्त असता जर पोचून मी काय कमी का इथं फार मिळणार आहे भरभरून मिळणार म्हणून बघा शिवाय नमः. शिवाय नमः. शिवाय नमः. शिवाय नमः. म्हणा ॐ शिवाय नमः. ॐ शिवाय नमः. 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 हर हर शंकर नमामि शंकर नमामि शंकर नमामि शंकर. हर हर शंकर नमामि शंकर नमामि शंकर नमामि शंकर. शंकर शंभो गिरिजापति नमामि शंकर शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ म्हणायचे हर हर शंकर नमामि शंकर. कोण म्हणायचे श्री स्वामी समर्थ स्वतः म्हणायचे. खूप गोड आहे. आता ते पुढच्या प्रवचनात आपण सर्वजण आलात. सर्वांना व्यासपीठावरून मनपूर्वक खरंच स्वागत. महाराजांनी अतिशय सुंदर असं आयोजन केलं.
आपले जे व्यासपीठ बनवलं एवढं सुंदर सुशोभता वाढली कट बोलते सगळे हां त्यांचंही मनापासून ताळ्याच्या गजरात स्वागत आहे. खूप खूप गोड असं वातावरण आहे आणि पहिल्याच दिवशी एवढं प्रसन्नता या ठिकाणी भगवान जनुवी पूर्वी प्रेम कृपा जयाची घंटे झळके माळ कळा शोभे माळ मुक्त फळची जय देव मंगलमूर्ती राजमूर्ती दर्शन मात्रे मन करणे मात्रे मन कामना पूर्ती रत्ता खजिता फरा तुझौरी कुमारा चंदनाची उठी कुमकुम केशरा किती गरिता शोभा तो वरा सुंदी नो पुरे चरणी घागर या जय देव जय मंगल मूर्ति वा श्रीराज मूर्ति दर्शन मात्रे मन मुले मात्रे मन कामना पूर्ति लंबोदर पीतंबर फणिवर वंदना सरसुंड वक्र तुंडत्री नयना दादरा वासा कटवावी सदना संकशी वावा विनेवाणी रक्षा विसुर्वर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ति श्रीराज मूर्ति दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामन मूर्ति जय शिव ओंकारा शिव हर भज ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा भोले भोले श्याम महादेव पागल तोरे का भोजन पागल तोरे का भोजन स्वामी माता हरि ओम हर 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 महा
मोतियन माला, भोला गला मोतियन माला, जटावा में गंगा विराज, मस्तक में चंद्रमा विराज, ओढ़ कमरों का छाला, हरि ओ हर 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 महादेव, आनंद स्वरूप त्रिभुवन के राजे, भोला त्रिभुवन के राजे, शिव शिव जपत है विष्णु, हरि हर जपत ब्रह्मा गुरु, भव सागर तरुणा, हरि हर 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 दर्शन पावत सपरिन भोग लगावत अति भारी हरि ओम हर 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 भारी शिवजी की आरती दिन पटकारी भोला निशरी न पटकारी भजत शिवानंद सारी जपत हरि हर स्वामी कलियुग बल पावे हरि ओ हर 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 महादेव जय शिव ओंकार शिव हर भज ओंकार ब्रह्मा विष्णु सदा शिव भोले भोले श्याम महादेव मयति वर मौलगी पुत्र भालसा स्वामी जनार्दन पुत्र भालसा स्वामी जनार्दन त्यागी रोटी जानती जनार्दन त्यागी रोटी जान हो आरती निष्काम मयति वर मौलगी आरती निष्काम मयति वर मौलगी भूमि चापुड़ी वस्ती जन्मभूमि चापुड़ी वस्ती असे नये गावा पवित्र केला परिसर जानी पवित्र केला परिसर जानी पाडुन दिव्य प्रभा जनार्दन पाडुन दिव्य प्रभा आरती निष्काम बालपनी जा शिवना बाजे बालकड़ू पाजने माय माल सा पाटिल सपुला हो माय माल सा पाटिल सपुला कलसा धर्मीले जलर्दन कलसा धर्मीले आरती निष्काम यशिवर मौलगी जे जे आरती निष्काम यशिवर मौलगी अक्षत माता चंद्र धनुष से अंजनी सुख सेवा संसार शोधिसी जागुनि ग्रह संसार शोधिसी हरि हर
प्रभु सेवा जनार्दन हरि हर प्रभु सती नाक महिमानं
सचंद्रयत्र पुरवे साध्या संति देवा ओम राजा राजा भयय सागिने नमो वय वैश्रवणाय कुरुमे समे कामान काम कामाय मह्यम कामेश्वर वैश्रवणाय कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ओ विश्वदक्षुरत विश्वतोमुखो विश्वतमाहुत विश्वदासन संभावुत संभवते दावा भूमि जनयते कंका नानासुगंध पुष्पाणि कल्भवाणि च पुष्पाञ्जलि मया दत्त गुहान परमेश्वर नमस्ता सर्वजीवते हरर्वहादे गोपाल कृष्ण भगवान श्रीगुरुदेव दत्त 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 लाक्षण सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज सर्वदेश्वर भगवान त्र्यंबकेश्वर श्यावर रामचंद्र रुक्मिणीश्वर भगवान सब संतन सनातन धर्म श्री शिव महापुराण की जय हर हर।